नमस्कार श्रीज मराठी कटामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत पनीर चिली चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हे दोनशे ग्राम मी पनीर घेतलं आहे याला मी असं स्क्वेअरमध्ये कट करून घेतलं आहे आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालून घेऊ दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये आता दोन चमचे पाणी ॲड करून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते याला पनीरची कोटिंग करून झाली आहे आता याला तेलामध्ये फ्राय करून घेऊ एका पॅनमध्ये तेल गरम करून यामध्ये मी पनीर घालून घेणार आहे पनीरला गोल्डन रंग येऊपर्यंत आपल्याला हे दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे हे आता पनीर घालून झालेलं आहे आता एक तीन ते चार मिनटं याला एका बाजूने मी फ्राय करून घेणार आहे एक तीन मिनटं झाली आहे आता याला मी दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते परतून घेऊ आपण हे पनीर छान असं दोन्ही बाजूने गोल्डन फ्राय झाले की डिशमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने गोल्डन फ्राय झालेलं आहे याला आता एका डिशमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे पनीर मी फ्राय करून घेणार आहे आपण आता पनीर चिलीची फोडणी तयार करून घेऊ दहा ते बारा हे लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून घेतलेत गरम तेलामध्ये याला घालून गोल्डन रंग येऊपर्यंत परतून घेऊ एक दोन मिनटानंतर ते परतून झाले की कांदा घालून घेऊ हा एक कांदा आहे याचे मी असे मोठे मोठे काप करून घेतले आहेत याला गोल्डन रंग येऊपर्यंत परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपलं परतून झालं की यामध्ये मी शिमला मिरची घालून घेणार आहे याचे पण मी तुकडे असे मोठे मोठे केलेले आहेत कांदा आणि शिमला मिरची तेलात चांगली परतून झाली की याच्यावर मी झाकण ठेवून एक ते दोन मिनटं मी वाफ काढून घेणार आहे आता यावर झाकण ठेवते आणि एक दोन मिनटं वाफ काढून घेते एक दोन मिनटं झालेली आहेत आपला कांदा आणि शिमला मिरची मऊ झालेले आहेत आता यामध्ये फ्राय केलेले पनीर घालून घेणार आहे पनीर घालून आहे यामध्ये आता दोन चमचे सोया सॉस घालून घेते एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा विनेगार आणि दोन चमचे टमॅटो कॅचअप घालून घेऊ चवीनुसार मीठ आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालून घेऊ हे कॉर्नफ्लॉवर मी पाण्यामध्ये मिक्स करून घातलेलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे सगळे सॉस याला व्यवस्थित लागतील पनीर चिली आपली मिक्स करून झाली आहे आणि ही पनीर चिली खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद